सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात बोट उलटल्याची दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली. या दुर्घटनेमुळे पाण्यात बुडवलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बऱ्याच काळापासून शोधकार्य सुरू होतं. अखेर 3 दिवसांनी NDRFला या 6 जणांचं मृतदेह शोधण्यात यश आलं. मात्र ही घटना घडल्यानंतर या घटनेच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता असं दिसून आलं की आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी 80 ते 90 किलोमीटरचा वळसा वाचवण्यासाठी उजनी धरणातून अनधिकृत जलवाहतूक केली जाते. उजनी जलाशयामध्ये कोणताही जलवाहतुकीचा परवाना नसताना लॉन्च चालवले जात आहेत. या जलाशयात 14 ठिकाणाहून नियमितपणे 16 बोटी अनधिकृतपणे प्रवासी जलवाहतूक करत असल्याची बाबही पुढे आली. त्यातच उजनी जलाशय व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. गाळामुळे धरणाची साठवण क्षमता 32 TMC ने कमी झाली, त्यामुळे जलवाहतूक वाढली तर दुसरीकडे गाळामुळे धरणात काळ आवासून बसला आहे का? ही भानगड नेमकी काय आहे? आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. करमाळा तालुक्यातील कुगाव येथील 7 जण बोटीनं इंदापूर तालुक्यातील कळशी येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान जोरदार हवेने प्रवासात अडथळे येत होते. बोट धरणाच्या ऐन मध्यात आल्यानंतर वाऱ्याचा वेग आणि प्रभाव अधिक वाढला. बोटीचं संतुलन बिघडून बोट हेलकावी घेऊ लागली आणि अशातच पाण्याची मोठी लाट बोटीत शिरली. पाण्याने बोट भरत गेली आणि काही वेळातच बोट पाण्यामध्ये बुडायला सुरुवात झाली. या 7 जणांमध्ये प्रवास करत असलेले प्रवासी पोलीस उपनिरीक्षक संतोष डोंगरे हे पोहत काठावर आले आणि गाळात रुतून बसले. हे तेथील काही उपस्थित नागरिकांच्या लक्षात आलं आणि ती त्यांच्या मदतीला धावून आली आणि त्यानंतर ही बोट उलटल्याचा प्रकार समोर आला. 7 प्रवासी त्यात 2 लहान मुलंही. बोट उलटल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले, मात्र त्यापैकी एकाला पोहता येत असल्याने तो कसाबसा किनाऱ्यावर पोहोचला. हा सगळा प्रकार हादरून टाकणारा होता. वादळी वारे आणि जोरदार पावसाने हा प्रकार घडल्याचं समोर आले. बुडवलेल्या इतर 6 जणांना वाचवण्यासाठी NDRFचे पथक 3 दिवसापासून शोध मोहीम करत होतं, मात्र अयशस्वी ठरत होतं. जिथे बोट बुडाली त्या घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर बोट अडकली होती. त्या ठिकाणी चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या. नंतर पाणबुडीच्या सहाय्यानं शोध मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला जलाशयात बोटींचा ठाव ठिकाणा लागला, मात्र पाण्यात बुडालेल्या कोणाचाही शोध लागला नव्हता. बोटीत असलेली एक मोटरसायकल सापडली होती. राष्ट्रीय आपत्ती दलाचे 20 जवान 3 बोटीद्वारे शोध घेत होते. काही मच्छीमारांच्या होडीही त्यांच्या मदतीला होत्या. काही स्थानिक बोटी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाल्या. ही शोध मोहीम सुरू असताना उजनी जलाशयाच्या दोन्ही काठावर बुडालेल्या माणसांचे नातेवाईक बसून होते. आपली माणसं परत येतील या आशेनं ते काठावर थांबले होते. मात्र जसजसा वेळ उलटत गेला त्यांचा धीर खचू लागला. 36 तासांच्या अथक परिश्रमानंतर बोट दुर्घटनेत सापडलेल्यांचा शोध लागला, मात्र ते मृतावस्थेत आढळून आले. ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात एकापाठोपाठ एक असे 5 मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले व त्यानंतर थोड्या वेळाने आणखीही एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. NDRFच्या जवानांना 6 व्यक्तींचे मृतदेह सापडले आणि ही शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली होती. मन सुन्न करणारी ही घटना. या मृतामध्ये 2 चिमुकल्या मुलांचा सुद्धा समावेश होता. गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30 व त्यांची पत्नी कोमल गोकुळ जाधव वय 25 यांचा जेमतेम 1.5 वर्षाचा शुभम गोकुळ जाधव आणि 3 वर्षाची माही गोकुळ जाधव, सगळे राहणारे झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, असं संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेत संपलं. त्याबरोबर बोट चालक अनुराग ज्ञानदेव अवघडे, गौरव धनंजय डोंगरे राहणार कुगाव, तालुका करमाळा, या दोघांनाही आपला जीव यामध्ये गमावा लागला. या घटनेनंतर उजनीतील विनापरवाना जलवाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. उजनी जलाशयामध्ये कुगाव ते कळाशी असा प्रवासी जलवाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, तसेच जलवाहतुकीवेळी आवश्यक सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता बेकायदा केला जात आहे आणि अनेकांना आपला जीव गमावा लागत आहे. खरं तर उजनी जलाशयात प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणालाच परवाना नाही. तरी या पट्ट्यातील 14 ठिकाणाहून नियमितपणे 16 हून अधिक बोटी प्रवासी वाहतूक करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी कोणत्याच बोटीवर सुरक्षा साहित्य जॅकेट ठेवले जात नसल्याची बाब. कोगाव आणि कळाशी यासह दुर्दैवी घटना घडली त्या भागात उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ यांच्या संवाद साधल्यानंतर पुढे आली आहे.
तर दुसरीकडे उजनी जलाशय व पानरोड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गाळ साठलाय. 2011 मध्ये दिल्ली येथील एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानंतर उजनी धरण क्षेत्रात 14 TMC गाळ असल्याचं स्पष्ट केलं होतं. आज तेच प्रमाण अंदाजे 17 ते 18 TMC पर्यंत पोहोचल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता 32 हून अधिक TMC कमी झाली आहे. जर गाळ वेळेत काढला तर धरण व नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्याबरोबरच जलदुर्घटना घडण्यासाठी आळा बसेल. जलदुर्घटनांना कारणीभूत ठरणारा गाळ सध्या तर काळ म्हणून पाहत आहे. जलाशयात पोहणारा सराईत जलपटू देखील या गाळात रुतल्यास जीवाचं अवघड होण्याची भीती आहे. परवाच्या दुर्घटनेत गाळात रुतलेल्या राहुल डोंगरे यांना स्थानिकांनी वेळीच लक्ष देऊन मदत केली, त्यामुळे त्याला जीवदान मिळालं. तर गौरव डोंगरे मात्र गाळाचाच बळी ठरला. त्यामुळे उजनीच्या किनारपट्टीवरील दुतर्फा होत असलेल्या अवैधरित्या जलवाहतुकीचा प्रश्न तर आहेच. शिवाय उजनी धरणातील गाळ काढणं हे तितकंच महत्वाचं आहे हे या घटनेनं अधोरेखित केलंय. असो, 90 किलोमीटरचा शॉर्टकट मारण्यासाठीचा केलेला प्रवास एका कुटुंबाचा अखेरचा प्रवास ठरला. ज्या बोटीतून हे कुटुंब प्रवास करत होतं ती बोट उलटली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि अख्ख्या कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली. मामाच्या गावाला जाताना वाटेतल्या उजनी धरणात गाळ अगदी काळ म्हणून चाल करून आला. या कुटुंबाव्यतिरिक्त अजून 2 लोकांनी या घटनेत जीव गमावला. आपण घेतलेला शॉर्टकट जीवावर बेतेल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी. उजनी धरणातून परवानगी नसताना बोट वाहतूक करणं योग्य आहे का आणि खरंच उजनी धरणातून आता तरी गाळ काढला जाईल का हा प्रश्न उरतोच. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.